मुंबईच्या शिवाजी पार्कवर आज राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची ऐतिहासिक समारोपाची सभा झाली. ही सभा फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी ठरली. या सभेला महाराष्ट्रातनं शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यापासून ते काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ आणि युवा नेते, सगळे आमदार खासदार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार खासदार, ठाकरे गटाचे आमदार खासदार सगळे उपस्थित होते. देशभरातनं या सभेसाठी प्रियांका गांधी, अजय माकन, मल्लिकार्जुन खरगे, एम के स्टॅलिन, तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला, के सी वेणुगोपाल, मेहबुबा मुफ्ती, चंपाई सोरेन, कल्पना सोरेन, डी के शिवकुमार, सादिक अली शाहिब थंगल, रई शेख हे महत्वाचे नेते उपस्थित होते. सोनिया गांधी या सभेला उपस्थित राहणार असं सांगण्यात आलं, मात्र त्या अनुपस्थित होत्या. अखिलेश यादव सुद्धा येणार होते पण ते आले नाही. पण आजच्या शिवाजी पार्कच्या या सभेत नक्की काय काय घडलं, कोणी कोणी काय काय मुद्दे मांडले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. या सभेची सुरुवात झाल्यानंतर शिवाजी पार्कचं मैदान गर्दीने खचाखच भरलेलं दिसलं. देशभरातलं अनेक लोक वेगवेगळ्या भागातून या सभेसाठी एकत्रित आले. तब्बल 66 दिवसांची भारत जोडो न्याय यात्रा काही दिवसांपूर्वीच उत्तर महाराष्ट्राचा प्रवास करून मुंबईच्या दिशेने आली. शिवाजी पार्कचं ऐतिहासिक मैदान समारोपासाठी निवडल्यानं आणि त्यातही देशभरातनं इंडिया आघाडीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. शिवाजी पार्कचं स्टेज या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी आज खचाखच भरलेलं. नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोलो या राहुल गांधींच्या नाऱ्यापासून ते ठाकरेंनी अब की बार भाजप तडी पार हा दिलेला नारा, तेजस्वी यादव यांनी भाजप हटाव देश बचाव असा दिलेला नारा, या नाऱ्यांनी शिवाजी पार्कचं मैदान आज गाजलेलं पाहायला मिळालं. जी काही महत्वाच्या नेत्यांची भाषणं झाली त्यामध्ये जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देशात निवडणुका असल्यानं मोदी सरकारनं पेट्रोल 2 रुपयांनी कमी केलंय, वस्तुस्थिती अशी आहे की देशात महागाई आहे, गॅस सिलेंडर पासून खाद्यपदार्थांपर्यंत सगळ्याच वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत, देशात गरिबी इतकी वाढली आहे की 80 कोटी लोकांना मोफत रेशन द्यावं लागतंय, सुशिक्षितांना रोजगार मिळत नाही, त्यामुळेच आता वेळ आलीय की संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं असं भाषणात म्हटलं. या सभेमध्ये सगळ्यात आक्रमक भाषण झालं ते आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांचं. राहुल गांधींनी देशभरात न्याय यात्रा काढली त्याबद्दल तेजस्वी यांनी सुरुवातीला त्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्रातल्या भाजपच्या पक्ष फोडण्याच्या वृत्तीवरती टीका करताना महाराष्ट्रात भाजपने पक्ष फोडले पण बिहारमध्ये आमच्या काकांनाच पळवलं असं सांगत मोदी हे तोडफोडवाले डीलर मॅन्युफॅक्चरर आहेत असा आरोप सुद्धा तेजस्वी यादव यांनी केला. इतकंच नाही तर आम्ही बिहारमध्ये निकाल बदलणारच असं म्हणत त्यांनी भाजप भगाव देश बचाव असा नारा देखील दिला. विशेष म्हणजे तेजस्वी यादव यांनी आपलं भाषण संपवत असताना जय हिंद जय महाराष्ट्र असा दिलेला नारा याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं गेलं. यानंतरचं महत्वाचं भाषण होतं ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं. महाराष्ट्रात सगळ्यांनी एकत्रित लढावं असे आपले प्रयत्न आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. असं म्हणत मोदी म्हणतात हा देश माझा परिवार आहे, ही गोष्ट खरी आहे पण त्यांच्या खऱ्या परिवारातील एक महिला त्यांच्या बरोबर नाहीये, मोदींनी आपलं जातं जपलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. ईव्हीएम विरोधात मी 2004 पासून लढतोय याची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोग कचरत आहे, या संदर्भात आपण संसदेत आवाज उठवला पाहिजे असंही आंबेडकरांनी म्हटलं. यासोबतच आपण सोबत असो वा नसो पण आपण एकत्र लढलं पाहिजे असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी या सभेच्या माध्यमातून केलं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांचं स्वागत करत राहुल यांनी जो प्रवास केला तो केवळ इंडिया वाचवण्यासाठी केलाय, लोकशाही वाचवण्यासाठी हा लढा चालू आहे, आपण सगळ्यांनी भाजप विरोधात लढाई सुरू ठेवावी असं त्यांनी म्हटलंय. या सभेमध्ये जम्मू काश्मीरच्या पीडीपी पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्या भाषणाने सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी गांधींना पूर्णपणे समर्थन देत राहुल गांधींच्या परिवाराने आजवर केलेल्या बलिदानाचा दाखला दिला. तर मोदी सरकार 400 पारचा नारा देतोय कारण त्यांना संविधान बदलायचं आहे असा आरोपही केला. त्यांनी रशियामध्ये जी हुकुमशाही आहे ती आणण्यासाठी मोदी प्रयत्न करतायत असंही म्हटलं. इतकंच नाही तर मी जम्मू काश्मीरच्या भागातनं येते जिथं संविधान संपलेलं आहे असंही त्यांनी म्हटलं. लेहमध्ये लाखो लोक रस्त्यावर आहेत, काश्मीरमध्ये रस्त्यावर येणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे, त्यामुळे ज्या परिस्थितीत आम्ही आहोत तेच तुमचंही होऊ शकतं असा इशारा देत त्यांनी मोदींविरोधात मतदान करण्याचा नारा या सभेतनं दिला. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी सुद्धा आक्रमकपणे इथं भाषण केलं. महाराष्ट्रात लोकांना खरेदी करून इथलं सरकार पाडलं जात आहे पण झारखंडमध्ये आमच्या सगळ्या आमदारांनी ठरवलं की हे होऊ द्यायचं नाही पण आमचं सरकार ते हलवू शकले नाही, चेहरा बदललाय पण आमचं सरकार टिकलंय, माझ्या पतीला ज्या प्रकारे तुरुंगात टाकलं तसं अनेकांना जेलमध्ये टाकलं जाईल, आपल्याला घाबरायचं नाहीये,
झारखंड झुकेगा नाही असं आम्ही म्हणत होतो, त्याच धर्तीवर इंडिया झुकेगा नाही, इंडिया रुकेगा नाही असा नारा त्यांनी आजच्या शिवाजी पार्कच्या सभेत दिला. या सभेमध्ये शरद पवार यांनी सुद्धा आपले विचार मांडले. सभेला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधींचं स्वागत करत सभेसाठी आलेल्या सगळ्या नेत्यांचं आणि लोकांचं महाराष्ट्रात स्वागत केलं. मोदी सरकारनं शेतकरी, महिला, दलित, आदिवासी आणि कामगारांना आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे, त्यांच्या विरोधात मतदान करून आपल्याला परिस्थिती बदलायची आहे असं पवारांनी म्हटलं. या शहरामध्ये 1942 मध्ये महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला होता, त्याच धर्तीवर पवारांनी छोडो भाजप असा नारा शिवाजी पार्कच्या मैदानात दिला. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेलं भाषणही महत्वपूर्ण ठरलं. त्यांनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात करताना शिवाजी पार्क निवडल्याबद्दल राहुल गांधींचे आभार मानले. सध्या दिल्लीतील हुकुमशाही लोकशाही मारण्यासाठी टपली आहे, त्यांना तडीपार करण्यासाठी आपण शिवाजी पार्क निवडलं, त्यासाठी मी धन्यवाद देतो. भाजप हा फुगा आहे, या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं, याचं वाईट वाटतंय असंही ठाकरे म्हणाले. त्यांना घटना बदलायची आहे म्हणून त्यांना 400 पारचा नारा पाहिजे. रशियामध्ये निवडणूक चालू आहे, पुतीनच्या विरोधात कोणीच नाहीये, जे विरोधक होते ते तुरुंगात टाकले गेले, बाकीचे बाहेरच्या देशात पाठवले गेले असंही ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलं. आता हे भारत सरकारऐवजी मोदी सरकार अशी जाहिरात करतायत, यांना आपल्या देशाचं नाव बदलायचंय का असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला. देशामध्ये आधी मजबूत सरकार असायला हवं असे एकेकाळी वाटत होतं, पण अनुभवानंतर कळालं असं म्हणत त्यांनी आधीच्या सरकारमधल्या अटलजींचं कौतुक केलं आणि मोदींच्या विरोधात टीका केली. अब की बार भाजप तडीपार असा नारा सुद्धा शिवाजी पार्कच्या मैदानातनं उद्धव ठाकरेंनी दिलाय. त्यानंतरचं महत्वाचं भाषण झालं ते राहुल गांधींचं. राहुल गांधींनी बोलताना मोदी मला घाबरतात असं म्हटलंय. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत मला 4000 किलोमीटर चालावं लागेल याचा विचारही करू शकत नव्हतो. देशातला मीडिया, सोशल मीडिया देशाच्या हातात नाहीये. बेरोजगारी, हिंसा, अग्निवीर, शेतकरी, महिला यांचे मुद्दे तुम्हाला मीडियात दिसत नाहीत, त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली असं राहुल गांधींनी म्हटलंय. ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी जिंकूच शकत नाहीत, या देशाच्या राजाची आत्मा ईडी, सीबीआय आणि ईव्हीएम मध्ये आहे असा आरोपही त्यांनी केला. अशोक चव्हाणांचं नाव न घेता महाराष्ट्रातला एक वरिष्ठ नेता काँग्रेस पार्टीला सोडून गेला, ते माझ्या आईजवळ रडत म्हणाले, सोनियाजी मला लाज वाटतेय, मला या शक्तीशी लढण्याची हिंमत नाहीये, मी तुरुंगात जाऊ इच्छित नाहीये. हे केवळ एक नेता नाही, असे हजारो लोक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोक असे सत्तेत गेलेत का? मी ज्या शक्तीबद्दल बोलतोय त्यांनी या लोकांचा गळा पकडून भाजपच्या त्यांना हवाली केलाय असा आरोप राहुल गांधींनी केलाय. इतकंच नाही तर नरेंद्र मोदी हा केवळ मुखवटा आहे, अभिनेत्याप्रमाणे त्यांना रोल दिलाय. आज सकाळी तुम्हाला हे करायचं, उद्या तुम्हाला हे बोलायचं. उद्या सकाळी उठून समुद्राच्या तळाशी जा, विमानात नवडा, ही 56 इंचाची छाती नाहीये तर खोकला व्यक्ती आहे असा आरोप राहुल गांधींनी केलाय. 22 लोकांजवळ जेवढी संपत्ती आहे, जेवढी देशातल्या 70 कोटी लोकांकडे नाहीये असं म्हणत सगळी संपत्ती काही श्रीमंतांकडे एकवटली गेली आहे असा आरोपही राहुल गांधींनी केला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा या सभेला संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, ही क्रांतीवीरांची भूमी आहे. मुंबईमध्ये कुणी क्रांतीचा आवाज उठवला तर तो संपूर्ण जगात पसरतो, त्यामुळे मुंबईवरती आम्हाला गर्व आहे असं म्हणत देशातल्या महागाई, बेरोजगारीकडे कुणाचंच लक्ष नाहीये, पण मोदीजी की गॅरंटी ते म्हणतात असा आरोप त्यांनी भाजपवर केलाय. थोडक्यात काय तर आज शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये सगळ्याच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी आणि भाजप विरोधात जोरदारपणे आवाज उठवलाय. पण या सभेचा फायदा आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात आणि देशभरात विरोधकांना होणार का हे पाहणं महत्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं, आजच्या या सभेचा फायदा खरंच विरोधकांना होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.